आणि यानंतर आता बातमी कोल्हापुरातून. कोल्हापुरातील व्यापारी दुकानं उघडण्यावरती ठाम आहेत. सरकारनं लवकरात लवकर आदेश काढावा अशी त्यांची मागणी आहे. व्यापाऱ्यांची दुकानं सुरू करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि ते दुकानं उघडण्यावरती ठाम आहेत. त्यामुळे सरकारने या संदर्भात लवकरात लवकर आदेश काढावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होत आहे आणि ही बाजू सरकारनं लक्षात घ्यावी आणि आम्हाला दुकानं उघडण्याची परवानगी द्यावी आणि त्या संदर्भातला लवकरात लवकर आदेश सरकारनं काढावा अशी मागणी देखील त्यांनी केली आणि दुकानं उघडण्यावरती आपण ठाम असल्याचं देखील या व्यापाऱ्यांनी सांगितलंय. प्रदीर्घ काळ बंद असलेला व्यापार महाराष्ट्र शासनाच्या आदेशामुळे गेला सोमवारी सुरू झाला. कोल्हापूर शहरात 5 दिवस हा व्यापार व्यवस्थित सुरू राहिला. संस्थाचे सर्व निकष पळाले आणि आपण सर्वांनी बघितलेलं आहे, कोरोनाच्या पेशंटची संख्या दुकाने सुरू होऊन सुद्धा कमी झाली, वाढलेली नाही. त्यामुळे दुकान सुरू करण्याने कोरोनाच्या पेशंटची संख्या वाढत असेल किंवा वाढेल ही शंका निराधार ठरली आहे. व्यापाऱ्यांनी सर्व काळजी घेऊन हे सिद्ध केलेलं आहे की कोरोना चे पेशंट वाढणे आणि आमचा व्यापार सुरू राहणे याचा अर्थार्थी काही संबंध नाही. याचे उपाय किंवा याची कारणं अनेक वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे सरकारनं जी आमच्याकडून अपेक्षा केली होती की पहिल्या 5 दिवसाच्या या प्रायोगिक परवानगीनंतर जर कोरोना पेशंट वाढले नाही तर पुढची परवानगी दिली जाईल. आणि मला खात्री आहे राज्य शासनाचा आदेश आज सायंकाळी उशिरापर्यंत येईल आणि उद्या सोमवार 12 जुलैपासून आमचे सर्व व्यापार सुरळीत सुरू होतील आणि आम्ही आमचे सर्व व्यापार सुरळीत सुरू करण्याची पूर्ण तयारी केली आहे. व्यापारी नेहमीप्रमाणे आपले व्यापार सुरू करण्याच्या तयारीत आहेत. आणि याच संदर्भात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत. संदीप, व्यापारी ठाम आहेत आणि त्यांनी जी मागणी केली आहे त्याबाबत तिथल्या जिल्हा प्रशासनाने यावरती काही निर्णय घेतलाय का? नाही, स्वतः आता एक तर ललित गांधी जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे रात्री उशिरापर्यंत राज्य सरकारमार्फत कदाचित याबाबतचा निर्णय जाहीर होईल अशी शक्यता होती. पण आतापर्यंत म्हणजे सकाळपर्यंत जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकारनं कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही. पण व्यापारी मात्र दुसरीकडे दुकानं उघडण्यावर ठाम आहेत. काल दिवसभरामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 1520 कोरोनाचे नवे रुग्ण सापडलेले आहेत. 30 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या कोल्हापूर जिल्हा हा चौथ्या स्टेजमध्ये आहे आणि त्यामुळे दुकानं उघडायला परवानगी नाही. फक्त अत्यावश्यक सेवेची जी दुकानं आहेत ती सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत उघडली जाऊ शकतात असं सांगितलं होतं. पण गेल्या सोमवारी ते शुक्रवारपर्यंत 5 दिवस दुकानं उघडली आणि आता ललित गांधींनी सांगितल्याप्रमाणे रुग्णांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे व्यापारी आणि उद्योजक सगळी दुकानं उघडण्यावर ठाम आहेत. एकतर कोल्हापूर शहरामध्ये फक्त ही 5 दिवसांची मुदत जी ती देण्यात आली होती आणि त्यानंतर शनिवार रविवार काल परवा 2 दिवस वीकेंड लॉकडाऊन होता. पण आजपासून शहरासह जिल्ह्यातली सगळी दुकानं सरसकट सगळी दुकानं उघडण्यावर सगळे व्यापारी ठाम आहेत. इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, हातकरंगे, शिरोळ, गडहिंग्लज, चंदगड, आजरा ही जी छोटी छोटी तालुक्यांची शहरं आहेत तिथले देखील व्यापारी दुकानं उघडण्यावर ठाम आहेत. पण दुसरीकडे राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासनानं कुठलीही माहिती अद्याप प्रसिद्ध केली नाही. याचाच अर्थ असा आहे की चौथ्या स्टेजमध्येच अजून कोल्हापूर जिल्हा आहे. 1500 रुग्ण सापडत आहेत त्यामुळे कदाचित दुकानं उघडायला परवानगी दिली जाणार नाही. पण माधवार रोडवर ज्याप्रमाणे 15 दिवसांपूर्वी व्यापारी रस्त्यावर उतरले होते, आंदोलन केलं होतं, तसं आंदोलन किंवा तसं एक मतभेद किंवा संघर्ष जो आहे व्यापारी आणि जिल्हा प्रशासनातला तो आज कदाचित कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये दिसू शकतो. आणि त्यामुळे व्यापाऱ्यांची ही भूमिका पाहता सरकार काय निर्णय घेतं आज दिवसभर कोल्हापुरात काय घडतं आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद संदीप.